आपल्या कुटुंबापासून दूर गेल्यानंतर त्यांची भासणारी उणीव आणि होणारी जाणीव हे दर्शवणारा चित्रपट म्हणजे सनी हा चित्रपट. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लच्सअप मराठी. सनी या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या चित्रपटामध्ये अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिका साकारतोय. सनी मोहिते पाटील एका श्रीमंत घरातील या मुलाची कहाणी आहे. म्हणजे सनी जो आहे तो घरातील सगळ्यात लहान आणि सगळ्यांचा लाडका आहे. मात्र श्रीमंतीमुळे त्याचं आयुष्य बदललेलं आहे. त्याची काही मित्र आहेत ज्यांच्यासोबत तो मजा करतो, पैसे उधळतो, पण आपल्या या लहान भावाची काळजी जी आहे ती त्याच्या मोठ्या भावाला आहे, जो आहे विश्वजित मोहिते पाटील. आणि आपल्या भावाच्या काळजीपोटीच तो त्याला परदेशात शिक्षणासाठी पाठवतो. आता परदेशात गेल्यानंतर या सनीला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, त्याच्या आयुष्यात कोणकोणते अडथळे येतात, त्याच्यावर तो कसा मात करतो, त्याचं आयुष्य कसं बदलतं, कुटुंबापासून दूर गेल्यानंतर त्याला कोण भेटतं, हे सगळं जे आहे हा सगळा प्रवास जो आहे ही एक रंजक कहाणी आपल्याला या चित्रपटात बघायला मिळते. हेमंत ढोमेच्या दिग्दर्शनातून कथेचं सादरीकरण जे आहे ते उत्तम करण्यात आलंय. शिवाय या सगळ्या विविध कलाकारांकडून त्याने उत्तम काम काढून घेतलंय आणि प्रत्येक पात्राला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालंय. तर इरावती कर्णिकच्या लेखनातून जी कथा समोर आलेली आहे त्याच्यात अनेक ट्विस्ट बघायला मिळतात. याशिवाय काही अनपेक्षित गोष्टी देखील आहेत त्यात जे कथेला वेगळं वळण देतात. अभिनेता ललित प्रभाकरने सनीच्या भूमिकेतील जे बारकावे आहेत ते उत्तम सादर केलेत. सनीला कथेनुसार होत जाणारी जाणीव असेल, त्याच्या भावना असतील, त्या देहबोलीतून संवादामधून त्याने छान सादर केल्यात. तर दुसरीकडे अभिनेता चिन्मय मांडलेकर जो आहे तो सनीच्या मोठ्या भावाची भूमिका साकारतोय. एकीकडे आपल्या लहान भावाची काळजी वाटणारा, दुसरीकडे शिस्तबद्ध कणखर असं व्यक्तिमत्व आणि त्याने उत्तम सादर केलेलं आहे. अभिनेत्री क्षितिज जोग तिचं जे पात्र आहे ते कथेला एक वेगळं वळण देणार आहे आणि तिने तिच्या जबरदस्त परफॉर्मन्सने ते पात्र छान खुलवलंय. अभिनेता अभिषेक देशमुख त्याची एक लक्षवेधी भूमिका बघायला मिळते. सनीच्या मित्राच्या भूमिकेत तो झळकतोय आणि त्याने देखील उत्तम काम केलेलं आहे. याशिवाय या चित्रपटातील इतर स्टारकास्ट जे आहे त्यांचं देखील उत्तम काम बघायला मिळतंय. परदेशी कलाकार जे या चित्रपटात बघायला मिळतात त्यांनी देखील त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्यांना न्याय दिलाय. एकीकडे कलाकारांचे जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळतात तर दुसरीकडे चित्रपटाची तांत्रिक बाजू जी आहे ती कमकुवत जाणवते. छायाचित्रणात कथेच्या दृष्टीने बराच वाव होता, मात्र ते तितकं प्रभावशाली सिनेमॅटोग्राफी जी आहे ती वाटत नाही. चित्रपटात संगीत छान झालंय. शिवाय क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेली जी गाणी आहेत ती लक्ष वेधून घेतात. कथेला साजेसं असं गीत बघायला मिळतं. पार्श्वसंगीत देखील छान झालंय, मात्र संकलनात काही त्रुटी जाणवतात. अभिनेता ललित प्रभाकरचा सनी या कॅरेक्टरमधील उत्तम परफॉर्मन्स असतील, इतर कलाकारांचं छान काम असेल, नातेसंबंधांची जाणीव, एक वेगळा विचार, या सगळ्या गोष्टी या चित्रपटात अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच लेट्सअप मराठी या चित्रपटाला देत आहेत 3 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत रहा लेट्सअप मराठी.